आता आपल्याला आज काय कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही. कशासाठी कोण का गेलं याचं उत्तर यथावकाश आम्ही देऊ. परंतु ए वाय पाटलांच्या बाबतीत मला विश्वास होता की ए वाय पाटील मला विश्वास सोडून जाणार नाहीत. परंतु अनेक मी प्रयत्न केले, परंतु माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही, माझा तिथं पराभव झाला. कुठली गोष्ट जड झाली आहे मला सांगता येणार नाही, परंतु माझं प्रेम मात्र पातळ झालं एवढं या दृष्टीनं दिसून आलेलं आहे. तरी झालं गेलं विसरून, कारण निवडणुका शेवटी या निवडणुका असतात. कोण आला सोबत तर त्याला घेऊन, कोण नाही आला तर त्याला सोडून, हे सगळ्या निवडणुका लढाया कराव्या लागतात. तशी लढाई ही आम्ही करू. ही आता धर्माची म्हणजे महाभारतातल्यासारखी लढाई आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मेहुणी आणि पाहुणेच एकमेकाच्या उरीत राहिलेले आहेत. त्यामुळे आता अर्जुन म्हणून आम्ही के पी पाटलांना हातात धनुष्यबाण दिलेला आहे, आणि श्रीकृष्ण म्हणून मी आणि बंटी पाटील आता महाभारत सांगणार आहोत त्यांना. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये समोर कोण आहे न बघता, ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे. धर्माच्या बाजूनं आम्ही उभे आहोत, सत्याच्या बाजूनं आम्ही उभे आहोत, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बाजूनं आम्ही उभे आहोत. हा संदेश हा यापूर्वी गेलेला आणि यापुढेही जाईल. आणि 100% पॅनेल सगळेच्या सगळे उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा मला विश्वास आहे. आपण सर्वजण आल्याबद्दल मनपूर्वक आभार. बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.